झाडं फुलापानांचं आकर्षण तसं सगळ्यांनाच. आपल्या घराच्या परसात, गच्चेत किंवा अंगणात फुला फळांची झाडं लावणं सगळ्यांनाच आवडतं. पण त्यासाठी योग्य आणि चांगल्या प्रतीची रोपं मिळणं आवश्यक असतं. अशी रोपं मिळण्याचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे अष्टविनायक रोपवाटिका. फलटणपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विडणीमधलं हे अष्टविनायक रोपवाटिकेचं केंद्र फलटण पंढरपूर रोडवर हे केंद्र पाहायला मिळतं. विडणी या गावात 2006 साली अष्टविनायक रोपवाटिकेची स्थापना झाली. जानेवारी 2007 पासून उत्तमबाबू नाळे आणि सचिन भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि उत्तम व्यवस्थापनामुळे अष्टविनायक रोपवाटिका नावारूपाला येऊ लागली. रोपवाटिकेसाठी भव्य शेडनेट पॉली हाऊस उभारून त्यामध्ये कोकोपीट आणि लाल माती खत असं साहित्य गोळा करण्यात आलं. अगदी ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये बी पेरून ते अंकुरण्यासाठी अनुकूल वातावरणात ठेवलं जातं. त्यानंतर त्याला शॉवरनं पाणी देऊन निगा राखली जाते. त्यासाठी नाळे यांनी मोठं शेततळं उभारलंय. या रोपवाटिकेचा लाभ आजूबाजूच्या गावातले हजारो शेतकरी घेऊ लागले. बघता बघता या व्यवसायाचा आता वटवृक्ष झालाय. आज आमच्या रोपांना एवढी मोठ्या प्रमाणात मागणी का आहे तर आम्ही जी रोपांची बनवण्याची प्रक्रिया आहे ते जळस्वरूप तयार करतो. त्यावेळेस आम्ही सुरुवातीला कोकोबीट तयार करून घेतो. कोकोबीट तयार झालं की ते ट्रायकोड्रामा घेतो. ट्रायकोड्रामा कोकोबीटमध्ये मिक्स केल्यामुळं बुरशीचा पुढे जाऊन पदर्व शेतकऱ्याला जी अडचण आहे ती येत नाही. रूट डेव्हलप चांगलं होतं. या व्यवसायाला आता 11 वर्ष पूर्ण होत आहे. या 11 वर्षात मिळालेल्या प्रतिसादामुळे अष्टविनायक रोपवाटिकेच्या विविध जिल्ह्यात मिळून जवळजवळ 11 शाखा कार्यरत आहेत. महत्वाचं म्हणजे या सगळ्या शाखांमध्ये मिळून तब्बल 1300 गरजू महिलांना रोजगार मिळालाय. मी इथे 7 वर्ष झालं काम करते आणि इथे आल्यापासून आम्हाला रोजगार भेटला आणि आमच्या मॅडम पण खूप छान आहेत. त्या आम्हाला रोपांची माहिती देतात. इथं आल्यापासून आम्हाला खूप छान वाटतं. आमची प्रगती झाली. कोकोपीट आणि प्लास्टिकचे ट्रे वापरून भाजीपाला लागवड केली जाते. अत्यंत आधुनिक पद्धतीने या ठिकाणी रोपांची लागवड आणि काळजी घेतली जाते. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जैविक पद्धतीने किडींवर नियंत्रण ठेवलं जातं. पॉलिहाऊस मधून शेडमध्ये रोप आणल्यानंतर दिवसातून 2 वेळा पाणी मारलं जातं व 4 दिवसातून हर्बल औषधाची फवारणी केली जाते जेणेकरून रोपाची क्वालिटी चांगल्या प्रकारे तयार होईल. शेतकऱ्यांना विविध कामांमुळे रोपं तयार करायला सवड मिळत नाही. त्यासाठी योग्य नियोजन करून वेळेत पाणी देणं, औषध फवारणी हे सगळं महिला कामगारांकडून वेळेत करून घेतलं जातं. या सगळ्या कामावर सचिन भोसले यांच्या मातोश्री अलका भोसले आवर्जून लक्ष ठेवतात. नेट वाढल्याच्या नंतर मग बायांची झोपी होती कामाला बाहेर काढणं किंवा काय करणं. बाहेर काढायचं, रोपं भरायची, गाड्या भरायच्या. गाड्या भरल्याच्या नंतर मग तिथनं 11-12 वाजेपर्यंत धंदा चालतो. मग आपापल्या जागेवर भराय बसते ती. मग भरणी चालू होती. भरणी चालू केल्याच्या नंतर मग बाया कोण शॉर्टिंगला बसतं, कोण गाड्या भरतं, कोण गिरायकात येतं. आजच्या घडीला या रोपवाटिकेमध्ये वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, लिंबू आणि अनेक पालेभाज्यांची निर्मिती केली जाते. रोपवाटिकेतल्या रोपांची प्रत आणि दर्जा पाहून ग्राहकांचा प्रतिसाद वाढतोय. अष्टविनायक रोपवाटिकेतून रोप न्यायचं कारण म्हणजे रोप एकमेव चांगले मिळतं. चांगले लावा दिल्यानंतर त्यांची मर कमी होते. मर कमी तिथनं सांगतात औषधं कुठले मारायचे, खतं कुठली वापरायची, कसं करायचं, काय करायचं. नंतर ते अधूनमधून तिथं भेट देतात ही औषधं वापरा, ही खतं वापरा, ते असं करा. आणि ज्यानंतर ते तोडायला येते, तोडायल्यानंतर मार्केटला गेलं की ते फरायडे चांगले असते. आणि ज्यावेळेस आम्ही काय नेतो ते त्याप्रमाणे मार्केटमध्ये 1 नंबरने जाते. अवघ्या 11 वर्षात 11 शाखांच्या निर्मितीमागे सचिन भोसले आणि उत्तमबापू नाळे यांच्या अथक परिश्रमातून ही अष्टविनायक रोपवाटिका साकारली आहे. एका युवकानं ही रोपवाटिका पाहून प्रेरित होऊन नोकरी सोडून अष्टविनायक रोपवाटिकेची एक शाखा उघडली. अष्टविनायक रोपवाटिकेमध्ये उत्तम गुणवत्तेच्या रोपांबरोबरच शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केलं जातं. जसजशी या रोपांची मागणी वाढत गेली तसतसा अष्टविनायक रोपवाटिकेचा पसारा वाढत चाललाय. या रोपवाटिकेला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे भविष्यात अजूनही काही शाखा उघडण्याचा मानस असल्याचं सचिन भोसले सांगतात. आमचं ध्येय असं आहे की येत्या 2000 म्हणजे पुढल्या 5व्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या 100 शाखा पूर्ण झाल्या असतील. आणि
100 शाखा पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी आज आम्ही 1300 महिलांना काम देतोय. तर आमचं उद्दिष्ट आहे कमीत कमी 10,000 महिलांना आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, त्याचबरोबर 100 उद्योजक त्या निमित्ताने तयार होतील. सध्या पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्येही टेरेस गार्डनिंगचा ट्रेंड वाढत चाललाय. याचाच विचार करून भविष्यात शहरांमध्येही अष्टविनायक रोपवाटिकेच्या विस्तारीकरणाचा विचार आहे. जावेद मुलानी सह ब्युरो रिपोर्ट, जी मीडिया, फलटण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.